मित्रांनो, आज आपण सकाळी सकाळी आपण जे कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर कालचा व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये बघा, सगळ्यात सुरुवातीला जी क्लिप टाकलेली आहे ती क्लिप म्हणजे ह्या झाडाची आहे. तर ह्या झाडाची रोपण आपण आपल्या घरासमोर करणार आहे. हेचं नाव काय आठवणं मला, पण जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. म्हणजे आपण म्हटलं की क्लिप खूप आवडली आणि व्हिडिओ खूप छान आली, तर आपण ही आपल्या घरासमोर लावल्यानंतर खूप काही शोभा वाढवणार आहे. त्यामुळे मी आता त्याला घेऊन चाललेलो आहे. तर बघूयात पुढे काय बघायला भेटते, हे झाडाची रोपण आपण कशा पद्धतीने करणार आहोत. आहोत, कसा दिसतोय मी? तर कोणी म्हणेल नाही छान ब्युटिफुल, कोणी काही बोलेल, पण जवळपास मित्रांचे कमी येणारचे काळा दिसतोय. जाऊ द्या, विषय सोडून. हे आमचं घर आणि आपण इथं काजळीचं झाड लावणार आहे दारासमोर. आपली एवढी लाईन आपल्याला राहणार आहे. शुभ काम करण्यासाठी आपण कधी पण आंघोळ वगैरे करून फ्रेश होत असतो. आणि आपल्या दारासमोर पण एक तुळशीचं झाड आहे, त्या तुळशीच्या झाडाला आपण पाणी घालणार आहोत. तर माझ्या हिशोबानं आजची तरुण पिढी नसेल करत कोणी पाणी तुळशीला सकाळी सकाळी घालत असेल, पण आपण पण आपल्याला पहिल्यापासून सवय आहे तुळशींद्राची पहिलं दर्शन घेऊन पाणी वगैरे हे करणं. तर चला आपण तुळशीला पाणी घालून झाडाची रोपण करूयात. तर मित्रांनो, आपण आता वृक्षारोपण करणार आहे. आता आपलं वृक्षारोपण तर इथे आपण ठेवलेले आहेत, माझ्या पण लक्षात राहिले नाही कुठं ठेवली होती. तर बघूयात आपण इथं लावूयात एकदम, आणि शोसाठी एकदम भारी आहे, एकदम आकर्षण दिसते, घरासमोर शोभा वाढवते. जिथं जास्त पाणी असतंय तिथंच आपण झाडे लावू. आणि या झाडाचं एक विशेष असे आहे की एक झाड जर लावलं त्याचे ॲटोमॅटिक भरपूर काही झाडे येतात. तुम्ही पण एक पावसाचं तुमची आठवण म्हणून एक झाड लावून ठेवा, कारण तुम्हाला पण कधी आठवण आल्यानंतर तुमची कोणी आठवण काढून तुम्हाला ते झाड. हे काजळीचं झाड आहे, काजळी माहिती आहे नाही? फुलं आल्यानंतर तुला कळेल काजळीचं झाड कसं असत. गवत काढ किंवा काढू ना मग गवत. झाड आहे, अरे काजूचे झाड आहे, याच्यापासून ते पण त्याच आहे काजूचे. म्हणजे कसे एवढं कस काय, एवढं कस काय, एक लावले का बरोबर आहे तिथे. अरे कोणी दिले नाही ते, आपण आणलेत वड्यातून आणलेत आपल्या. खूप भारी दिसते मला, चला दारा समोर लावूया. इकडे होते ना सक, म्हणजे काय झाले कोणाकडे मग कोरोना होईल ना कोरोना. पाणी घेऊन जाय तांब्यामध्ये आनंद तांब्याच्या लोकांना पटकन.
याच्या मागच्या 2 वर्षापासून कोरोनाचा असा खोकला आल्यानंतर खूप त्रास व्हायचा आणि बरेच जणांना कोरोनामुळं सगळ्यांना तकलीफ झालेली आहे. ती अशी रोग प्रसार आहे परत येऊ नये. तर आपण झाड लावलेलं आहे त्याला थोडं थोडं पाणी टाकूया. त्याला जसं पहिल्या ओलंच आहे तसं काही विषय नाही.